शालेय पोषण आहार तांदूळ वाटपात घोळ पन्नास किलोच्या पोत्यात चव्वेचाळीस किलो, चा किलो तांदूळ भंडारात जागृत शिक्षकामुळे प्रकरण आलं उघडीस विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या उद्देशाने केंद्र शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबवली जाते यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजन दिलं जातं यासाठी लागणारे साहित्य कंत्राटदाराच्या माध्यमातून शाळांना पुरवठा केला जातो मात्र आता यामध्ये घोळ होत असल्याची घटना लाखणी तालुक्यातून समोर आली आहे श्रीहरी राईस अँड अॅग्रो लिमिटेड गोंदिया यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेवणावेळी येथे तांदूळ पाठवण्यात आले होते यावेळी येथील सहाय्यक शिक्षक जयसिंग राठोड यांना तांदळाच्या गोणीत तांदूळ कमी असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी वजन काटा लावून मोजण्याची सक्ती केली असता कट्टा पाच ते सहा किलो तांदूळ कमी आढळून आले दिलेल्या बिलानुसार पन्नास किलो सातशे ग्रॅम वजन अपेक्षित होते मात्र त्यातील एकही कट्टा या वजनाचा भरला नाही याविषयी शाळेतील शिक्षकांनी विचारणा केली असता कमी वजनाचे कट्टे वापस गाडीत टाकत नवीन कट्टे देण्यात आले मात्र या घटनेमुळे कंत्राटदार तांदूळ वाटपात घोळ करत असल्याचं चित्र दिसत आहे राज्य आणि केंद्र शासनाच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार दिला जातो त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने शिल्लक उपयोगात आणलेला साठा नोंद करावी लागते मात्र अशा प्रकारे येणारे पोषण आहारचे साहित्यच कमी देत असेल तर तेवढ्या स्वयंपाकाचे साहित्य कुठून आणायचे याचा प्रश्न शिक्षकांना पडतो शिक्षकांनी आलेला स्वयंपाक साहित्य स्वीकारायच्या आधी त्याची मोजणी केल्यास ही फसवणूक टाळता येईल मात्र अशा पद्धतीने स्वयंपाक साहित्याची अफरातफर करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे संकेत पवार एसबीएन मराठी गोंदिया भंडारा